नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्ष संवाद। लॉकडाऊन काळात सावरोली येथे रस्त्यावर लगत राहत असलेल्या 30 ते 35 मजुरांना नारायण पाटील शाळा खालापूर येथे आणण्यात आले व त्यांना जीवनावश्यक वस्तू तसेच सॅनिटाईज व मास्क यांचे वाटप करण्यात आले। फाटा येथे झोपडपट्टी भागात 150 ते 200 लोकांना दुपारी व सायंकाळी जेवण देण्यात येते। खालापूरचे तहसीलदार हिरेश चप्पलवार यांच्या पुढारकाराने 100 मीटर अंतरावर झोपलेले अवस्थेत आहे असं समजल्याबरोबर मग मी आणि आमची टीम तयारीत लागलो आणि डॉक्टरांना मी पहिल्यांदा तिथं पोचलो आधी। पोचल्यानंतर मी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर मला असं लक्षात आलं सगळे लहान लहान मुलं आहेत आणि मोठे पुरुष फार कमी होते, लेडीज जास्त होते। आणि त्यात विचारता मग मी म्हणलं तिथे झोपलेले कोण आहे, तर ते पूर्णपणे टोटल उघड्यावर होते पूर्णपणे आणि उघड्यावर पाहण्याचा एकदम वाईट वाटला। एकदम ते बाईला बघितल्यानंतर ते म्हणाला बाळणपण झालेलं आहे, कधी झालं म्हणजे रात्रीच झालं म्हणाले। मग आम्हाला ते खूप फिलिंग झालं। आम्ही लगेच ते मॅडमना पण आम्ही फोन केला, त्याच्यानंतर डॉक्टरना पण फोन केला। डॉक्टरनी लगेच ॲम्ब्युलन्सची टीम घेऊन आल्या आमच्या सांगल्याबरोबर आणि मग ते त्या बाईंना आम्ही घेऊन गेलो। रात्रीच त्यांनी ट्रीटमेंट केली की आता कोरोना प्रादुर्भावाचा जो सब्जेक्ट आहे लहान मुलांना लवकर होण्याची शक्यता असते, लहान एकदम आग्रह होतं, त्याच्यामुळे ते लगेच त्यांनी ट्रीटमेंट सुरू केलं आणि जे काही सुविधा त्यांना द्यायला पाहिजे ते लस वगैरे ते रात्रीच त्यांनी केलं। मी सकाळी पण त्यांनी व्यवस्थित प्रकट केलं आणि आम्ही हे सगळं बघितल्यानंतर रात्री पण त्यांना धान्य अनावश्यक ते सुविधा सगळं दिलं आणि आता परत आम्ही साई इंटरप्राइजेसला पण सांगितलं, त्यांनी ते तात्काळ आम्हाला पण त्यांनी आता ही मदत पण त्यांनी पण दिलेली आहे पूर्णपणे। आता ही नगरपंचायत आणि आम्ही संयुक्तपणे पूर्ण शाळा घेऊ, त्या शाळेमध्ये पूर्णपणे त्यांना सोयी म्हणजे 2 टाईम जेवण मिळेल, खायला व्यवस्थित, मी पाणी सगळ्या प्रकारचं हे करण्यासाठी केलेलं आहे आणि प्रत्येक व्यक्तीला आम्ही डेटॉलचं एक साबण, बिस्किटचा पुडा आणि कपड्याचं साबण, त्यांना लागणारे जे आवश्यक गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। त्याही पलीकडे सगळ्यात बाळंतपण जी झालेली ताई आहे तिला सगळ्या प्रकारच्या सुविधा देण्याचं आमचं कोणी आहे। सकाळी त्यांना जेवण वगैरे दिलेलं आहे की बाळंतपण या पद्धतीचं जेवण लागतं, त्या पद्धतीसाठी एक महिला मी नेमलेलं आहे, त्या महिलेने त्यांचं पूर्णपणे त्यांचं आहाराचं जेवणचं सगळी द्यायचं असं। आमच्या वैद्यकीय चाचणीसाठी आता तुम्ही कशाप्रकारे तयारी करणार आहेत? आता तहसीलदार साहेबांच्या सोबतच होते आणि थोड्याच वेळात ते येऊन यांच्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करतील। सरांनी सांगितल्याप्रमाणे एक महिला की जी दुर्तीत कारण झालेली आहे तर तिचीसुद्धा व्यवस्थित खबरदारी घेऊन होते। तहसीलदार साहेबांच्या अंडर आमची जी काही सगळी टीम आहे ते सगळे सहकार्य करतात। बाळ आणि आई दोघंही सुरक्षित आहेत, त्यांची पण योग्य पद्धतीने देखभाल जोपर्यंत देत आहे तोपर्यंत केली जाईल। नगरपंचायतीच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना जी जी आवश्यक मदत आहे ती आम्ही करतोच आहोत, त्याच्यामुळे इथं ते सुखरूप आणि व्यवस्थित राहतील ही जबाबदारी आमची आणि आम्ही ती सक्षमपणे केली। सत्कार साहेब आणि तहसीलदार साहेबांनी आमची व्यवस्था चांगली केली आणि राहत होतो हव्याच्या अलीकडे 70 आणि 80 किलोमीटर राहत होता। आम्हाला आले तहसीलदार साहेब आमचे बघितलं त्यांना वाईट वाटलं, त्यांना वाईट वाटलं, लगेच त्यांना आमची व्यवस्था केली। रात्री 2 वाजतापर्यंत ते बी आमच्या बरोबर थांबले मुसळकर साहेब आणि तहसीलदार साहेब। आम्हाला जेवणा गिवणाची व्यवस्था, राहायची व्यवस्था, सांभाळण्याची व्यवस्था, साबणाची व्यवस्था, गोळ्या तेलाची हर वस्तूची आम्हाला कमी नाही पडू दिली। बाळांतीची बी व्यवस्था केली, ज्योती मोहिते कमलाबाई मोहिते तारासिंग मोहिते लय व्यवस्था झाली, त्यांची दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं आहे। बाळ पण वाचलं, कमलाबाई वाचली, डिलिव्हरी बाई बी वाचली, मस्त आनंद झालेला आहे।